नमस्कार मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेजेस होते की सर कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट कधी डिक्लेअर होईल। तर मित्रांनो, खास कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट कधी डिक्लेअर होईल हे सांगण्यासाठी आणि तसेच कॅप राउंड 1 अलॉटमेंटची डिक्लेअर झाल्यानंतर जे काही तुमच्या मनात क्वेश्चन येणार आहेत, जसे की बेटरमेंट नॉट फ्रीज, फ्रीज म्हणजे काय असतं, सेकंड कॅप राउंडसाठी आपण ऑप्शन फॉर्म्युलेट करू शकतो का, आणि बेटरमेंट नॉट फ्रीज फ्रीजसाठी करायचं असेल तर त्यासाठी किती फी असते, जर बेटरमेंट करायचं असेल तर आपल्याला त्या कॉलेजवर फिजिकली जावं लागेल का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या ह्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, मागील 3 ते 4 वर्षाच्या काउन्सिलिंगच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो की जरी तुम्हाला कॅप राउंड 25 तारखेला डिक्लेअर होणार असं केमिस्ट्री SAETच्या ऑफिशियल वेबसाईटला सांगितलं गेलं असलं तरी मित्रांनो, कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट ही 25 तारखेला रात्री उशिरापर्यंत होऊ शकते, 7 च्या पुढंच। आणि जरी 25 तारखेला 7 च्या पुढं झाली नाही तरी ती 26 तारखेला सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत झालेली असेल। तर मित्रांनो, हे झालं कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट कधी होईल। दुसरा प्रश्न आहे कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं। तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज भेटलं असेल जे तुम्हाला हवं असेल, किंवा जर तुम्हाला ऑप्शन फॉर्ममधलं 24 क्रमांक 1 कॉलेज भेटलं असेल तर तुम्ही त्या कॉलेज जाऊन ॲडमिशन घेऊ शकता। अजून एक मित्रांनो, जर तुम्हाला 24 क्रमांक 1 कॉलेज भेटलं असेल तर ते मित्रांनो ऑटो फ्रीज होतं, त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो। जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्ही MHT SAETच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होतात। त्यामुळं जर तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये 24 क्रमांक 1 कॉलेज भेटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यावेच लागणार आहे। तर मित्रांनो, बेटरमेंट म्हणजे काय किंवा नॉट फ्रीज म्हणजे काय, तर मित्रांनो तुम्हाला मागील 2 ते 3 वर्षापासून 1000 रुपये फी आहे, ह्या वर्षी किती राहील हे आपल्याला कळलं, तर जी काही फी असेल ती फी पेमेंट करून तुम्हाला जे ऑप्शन फॉर्ममध्ये कॅप राउंड 1 नंतर जे कॉलेज मिळालं आहे त्यावर तुम्हाला तुमचा हक्क दाखवता येतो। जर तुम्ही कॅप राउंड 2 गेलात आणि कॅप राउंड 2 तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज भेटलं नाही, म्हणजे तुम्ही जे कॉलेज टाकले आहेत त्या कॉलेजच्या शेवटी ॲटोमॅटिक तुम्ही जे कॅप राउंड 1 बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज केलं आहे ते कॉलेज लास्टले, तर जर लास्टच्या कॉलेजच्या वर्षी जर तुम्हाला कोणतेही कॉलेज भेटले नाही कॅप राउंड 2 नंतर जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करताल, त्यावेळी तुमचं कॅप राउंड 1 जे तुम्ही बेटरमेंट केलेलं कॉलेज आहे ते तुम्हाला जशात तसे राहते। बट इन केस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करताना काही चुकी केल्या आणि तुम्हाला त्याच्यावरचं कॉलेज भेटलं तर तुम्ही जे कॅप राउंड 1 बेटरमेंट करून ज्या कॉलेजवर तुम्ही हक्क दर्शवला होता ते तुमचं कॉलेज जातं आणि तुम्हाला कॅप राउंड 2 कॉलेज परत तुम्हाला देतं, त्या ठिकाणी बेटरमेंट करता येतं जर तुम्हाला कॅप राउंड 3 जायचं असेल तर। मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की कॅप राउंड 1 नंतर बहुतांश सर्व विद्यार्थ्यांनी बेटरमेंट करून कॅप राउंड 2 जावे। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंड 2 जात असतात त्यावेळेस तुम्ही तुमचा पूर्ण ऑप्शन फॉर्म एडिट करू शकतात। सेम प्रोसेस तुम्ही जेव्हा कॅप राउंड 3 जातात त्यावेळीसुद्धा तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म पूर्णपणे एडिट करू शकतात। तुम्ही कॅप राउंड 1 नंतर बेटरमेंट केलं तर मित्रांनो तुम्हाला त्या कॉलेजला भेट देण्याची कोणतीही आवश्यकता नाही, हे इथून मागं होत होतं। तरी मित्रांनो, ह्यावर्षी जर काही चेंजेस आले तर आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकून लगेच अपडेट करू। मित्रांनो, तुम्हाला कॅप राउंड 2 ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा, इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट कशी जनरेट करायची हे जर माहीत नसेल तर मित्रांनो आपण प्ले स्टोअरवर एक अतिशय सुंदर ॲप रिलीज केला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्याचा उपयोग करून तुम्हाला कॅप राउंड 2 अतिशय सोपं जाईल की तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा आहे। आत्तापर्यंत त्या ॲपचा बहुतांश विद्यार्थ्यांनी फायदा घेतला आहे, ज्या विद्यार्थ्यांना अजूनही त्याबद्दल माहिती नसेल
त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते ॲप डाउनलोड करायचे आणि ते ॲप यूज करायचे. ते ॲप अतिशय युजर फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्हाला ते ॲप यूज करताना काहीतरी अडचण आली किंवा ऑप्शन फॉर्म फिल करताना काहीतरी अडचण आली, तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन त्या ग्रुपवर आम्हाला तुम्ही तिथं क्वेश्चन विचारू शकता. पण बघू आपला ॲप कसं यूज करायचं आहे, जे तुम्हाला खाली लिंक दिलं आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर ते ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल, इथं तुम्हाला जनरेट इंजिनिअरिंग कॉलेज लिस्टवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ब्रँच टाकायचं आहे, सपोज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॅटेगरी ओपन, जेंडर तुमचं मेल, तुमची रँक सपोज 20,000. तुम्ही मॅक्झिमम 50 कॉलेज लिस्ट जनरेट करू शकतात आणि कॅप राउंड 2 आणि लोकेशन ऑल. त्यानंतर तुम्हाला ते जनरेट लिस्ट म्हणायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी कॉलेजची लिस्ट येते. तर मित्रांनो, जे रेडमध्ये आहे ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस कमी आहेत आणि जे ग्रीनमध्ये आहेत ते कॉलेजेस तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ब्रँचची लिस्ट जनरेट करू शकतात आणि हे ॲप सर्व कास्टसाठीसुद्धा यूज होते. आणि मित्रांनो, तुम्ही ही जी लिस्ट आहे ती डाउनलोड लिस्ट करून तुमच्या फोनमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता.